तर मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसतोय. दादर मध्ये साईदत्त मित्र मंडळ आयोजित दहीहंडीला महिला गोविंदा पथकानं 5 थर लावत सलामी दिली. दादर मध्ये सुद्धा आता दहीहंडीसाठी हळूहळू गोविंदा पथक बाहेर पडायला लागली आहेत, गर्दी व्हायला लागलेली आहे आणि या सगळ्या गोविंदा पथकांच्या स्वागताला पावसानेही दमदार हजेरी लावली. तर दादर मधला हा उत्साह आपल्याला दाखवत आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी. मुंबईत दहीहंडीचा जल्लोष सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. मी आता दादर या ठिकाणी अजय साईदत्तच्या मित्र मंडळ आहे, त्यांच्या वतीने ही दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी एकाच वेळी दोन महिला पथक जे आहे गोविंदा पथक ते या ठिकाणी सलामी देत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच आता मुंबईत अशाच प्रकारचा आज दिवसभर जल्लोष असणार आहे. जे जॉली गोविंदा पथक आहे त्याने ही 4 थरांची सलामी दिलेली आहे. आता बाजूलाच एक जे महिला गोविंदा पथक आहे ते हाताला मुंगे येत होते. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून आता जे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. पथक सलामी देत आहे. 3 थर झालेले आहेत, चौथ्या थराला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता आपण या ठिकाणी हे 4 थर या ठिकाणी लावलेले आहे आणि जो वरचा गोविंदा आहे तो सलामी देत असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच आज सकाळपासून मुंबईत जो गोविंदाचा जल्लोष असतो, दहीहंडीचा जल्लोष असतो, तो जल्लोष या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतं. या गोविंदा पथकाने हा चौथा थर पूर्ण केलेला आहे आणि अशा प्रकारे आता या ठिकाणी जी दहीहंडी फोडण्याची सुरुवात झालेली आहे. अशाच प्रकारे मुंबईत सुद्धा दिवसभर हा जल्लोष रात्री 10 कायम दिसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मनोज कुलकर्णी, G24 मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे